आज चक्काजाम आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे. संपूर्ण भारत देशामध्ये जो जो कोणी अन्न खातो त्यांनी किसानांच्या बरोबर आपली सॉलिडॅरिटी दाखवली पाहिजे, किसानांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. ज्या पद्धतीचं दमन, अन्न पाणी तोडणं, किडे मारून तिथलं सगळी रसद बंद करणं, ज्या पद्धतीचं एक जेल प्रकारे गाजीपूर असेल किंवा शहाजहानपूर असेल किंवा सिंगू बॉर्डर असेल, या ठिकाणी एका प्रकारचं जेल जे सरकारने निर्माण केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी प्रत्येकाने शेतकऱ्याच्या बरोबर राहिलं पाहिजे असं आवाहन करण्यात आलं. त्याप्रमाणे आज सातारा इथे सर्व पक्षामध्ये शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, महिला संघटनेच्या महिला सगळ्याजणी असतील, शिवसेना, त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, या सगळ्यांच्या माध्यमातून आज इथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. ज्या ज्या ठिकाणी माणसं उभी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी तिथे रस्ता रोखलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने अजूनही महात्मा गांधींना मानणारा हा देश आहे आणि म्हणून अजूनही आम्ही संयमाने शांततेच्या मार्गानेच या सगळ्या दमनाचं आणि या सगळ्या हिंसेचं आणि या सगळ्या शोषणाचं प्रत्युत्तर देत आहे. मोदींना अजूनही विनंती आहे, जीवापाड लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला एवढे मोठी मेजॉरिटी दिली, अजूनही प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, इगोचा प्रश्न करू नका. शेतकरी विरोधी तिन्ही कायदे, काळे कायदे मागे घ्या. जगभरामध्ये देशाची छितू होतीये, त्याच्या संदर्भातही शांतपणे विचार करा आणि अजूनही वेळ गेलेली नाही, काळे कायदे मागं घ्या असं आम्ही ह्या चक्काजामच्या माध्यमातून मोदींना सांगू इच्छितो. केंद्र शासनाने जे शेतकरी विरोधी कायदे आणि शेतकरी विरोधी सरकार याची प्रतिमा जगभरात करून घेतलेली आहे, ते सावरण्यासाठी म्हणून गेली 70 दिवसापेक्षा जास्त कालावधी शेतकरी असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये, जिथं 100 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले, तरीबी जर त्या यांना आजपर्यंतच्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या स्वातंत्र्य चळवळीनंतरचा सगळ्यात मोठा लढा आज ह्या इथं झालेला आहे, पण तरीबी या शासनाला जर अक्कल येणार नसेल तर यांचं डोकं ठिकाण आणण्याकरता आज जवळपास महाविकास आघाडीसह अनेक पक्ष, अनेक विविध संघटना आज चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे. आज ह्याच्यापेक्षा मोठा उद्रेक होणार नसेल. कोरोनामुळे थोडेसे माणसं संयमानं शेतकरी घेत होते, पण आता शेतकरी ह्या हितासाठी म्हणून सर्व जनता आज ह्यामध्ये उतरायला लागलेली आहे. शहरामध्ये सुद्धा याला चांगला वाढता पाठिंबा मिळायला लागलेला आहे. केंद्र शासनानं शानपणानं हे कायदे त्वरित रद्द करावेत ही आमची मागणी आहे. वारंवार आम्ही ट्रॅक्टर मोर्चा किंवा अनेक मोर्चे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहे, ह्याची दाहकता येत्या कालावधीमध्ये खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाढवण्यात येणार आहे महाराष्ट्रभरामध्ये. त्याच्या आज जर ह्या आंदोलनाला यश आलं तर बरं आहे, नाही आलं तर ह्याच्यापेक्षा मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत हे काळे कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.